आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकल महिलांच्या प्रश्नाबरोबरच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न हा सामोरा येत गेला. आम्ही हिंडत असताना ते लक्षात आलं, अगदी लहान लहान मुलं आणि वडील सोडून गेलेले, म्हणजे जग सोडून गेलेले, आणि या आयांनी आता करायचं काय, त्यांना शिकवायचं कसं, त्या मुलांना सांभाळायचं कसं, तर त्यांच्या शिक्षणासाठी काही करता येईल का, असा एक विचार नाम फाउंडेशनच्या मनात सातत्याने होता. आणि योगायोगानं बाबा आमटेंचे शिष्य असणारे दीपक नागरगोजे हे बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार तालुक्यात आर्वीमध्ये त्यांची शांतिवन नावाची एक संस्था आहे जी अनाथ मुलांसाठी, ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था, दीपक नागरगोजे आणि त्यांच्या मिसेस कावेरीताई यांनी त्या कामाला स्वतःला समर्पित करून घेतलेला आहे. दीपक नागरगोजे हा मूळचा आनंदमनामधला, तिथून आला, मग त्यांनी बीडमध्ये हे सुरू केलं. आणि ह्या अशा संस्था खूप आधीपासून चालू आहेत. आम्ही आता सुरू केलेलं, आमच्या आधीपासून खूप काम करणारी मंडळी आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदत करण्यासाठी गावोगाव फिरत असताना या कुटुंबांची विदारक परिस्थिती समोर आली. डोक्यावरील कर्ज आणि लहान वयातच वडिलांचं निधन झाल्यामुळे या शेतकऱ्यांच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न उभा ठाकला होता. शेतकरी महिलांना उदरनिर्वाहाची साधनं उपलब्ध करून देत असतानाच या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी नाम फाउंडेशनने धडपड सुरू केली आणि बीड जिल्ह्यातील आर्वी गावातील शांतीवन या संस्थेच्या रूपानं उत्तर मिळालं. दीपक नागरगोजे आणि त्यांची पत्नी कावेरीताई यांनी अतिशय कठीण परिस्थितीतून या संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेचा आतापर्यंतचा प्रवास फारच खडतर होता. आणि मग पत्र्याच्या शेड पासून आपण काम सुरू केलं. ते पत्र्याचं शेड बी ते ठोकण्यासाठी आमच्याकडे त्यावेळेस पैसे नव्हते. यांच्या मित्रांमध्ये त्यांचे जे खलबत चालायचे तर त्याच्यातून काही जणांनी मदत केली ते पत्र्याचं शेड हे करण्यासाठी. आणि असे एक 5-7 शेड आपण बनवले, मुलं जमा केली. मुलांना जमा करण्यासाठी पण खूप संघर्ष करावा लागला, कारण प्रत्येकाच्या पालकांना तेवढंच पटवून सांगावं लागत होतं, त्यांचा विश्वास बसत नसायचा. मग परत परत त्याच्या इथं जायचं, परत तेच त्याला हे करायचं. मग मुश्किलीने काही पालक तयार व्हायचे, ते मुलं आले की त्यांनाही इथं करमत नसायचं. ते नवीनच आलेले असे, ते नवीन आम्ही नवीन, त्यांची मनस्थिती लागत नसायची. काय करायचं हे करायचं, एवढी मुलं आपण जमा केले, त्यांना धान्य कुठून आणायचं, त्यांना किराणा कसा आणायचा, तर हे मग असं लोकांकडे फिरावं लागायचं. आम्हाला फिरायला गेलं की लोक आम्हाला असं म्हणजे मदत तर कोणी करत नव्हतं, पण मग उलट तुम्हाला कोणी सांगितलं होतं भीक मागायचे, धंदे करायचे, असे म्हणजे हे करायचे. परत आमचेच प्रश्न आम्हाला परतावून परत हे करत होते. कुठलीच संस्था नव्हती की वंचित मुलांसाठी काम करलं, सरकारचाही कुठला प्रोजेक्ट नव्हता, आणि त्या मुलांसाठी आम्ही काम करायचो. दीपकचं असं होतं, म्हणजे 10वी 11वीला असतानाच त्यांनी म्हणजे बाबा आमटेंच्या संपर्कात ते आले होते. तर तिथे त्यांच्या श्रमसंस्कार या छावणीला ते जायचे, बाबांचे विचार ते ऐकून ते प्रेरित झाले होते की त्यांना असं वाटत होतं की आपण बाबांसारखं काहीतरी कार्य केलं पाहिजे. मग त्या दिशेने त्यांची वाटचाल पण सुरू झाली होती. आणि मग ते आमचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही आनंदवनला गेलो. पण मग बाबांना ज्यावेळेस मी भेटले त्यावेळेस मात्र माझी पूर्ण विचारधाराच बदलून गेली एकदम. आणि मग बाबांना मी बोलून दाखवलं की बाबा आम्हाला तुमच्यासारखं असं काम करावं असं वाटतंय, आम्ही जर इथंच राहून काम केलं तर चालेल का. तर मग बाबांचं कसं असायचं की मग हा माणूस काम करायचं म्हणतोय, याच्यामध्ये खरंच तेवढी हिंमत आहे का काम करण्याची. त्यांनी अनेक प्रश्न विचारले, कशासाठी करायचंय, कमून करायचंय, इथंच कशामुळं करायचंय. मग त्यांनी सांगितलं की तसं काही नसतं, म्हटलं विभाग बदलला की समस्या बदलतात, प्रश्न बदलतात, तुमच्या इकडे काहीतरी प्रश्न असतील ते शोधा आणि त्याच्यावरती काम करा. मग आम्ही म्हणजे रात्रभर विचार करत राहिलो की आपण नेमकं काय करायला पाहिजे, म्हणजे आपल्या इकडे कोणती समस्या आहे. मग हे दीपकचं अगोदर काम सुरू होतं त्यांचं, त्यामुळे त्यांना माहिती होतं की आपल्याकडं ऊसतोड कामगार ही भयानक समस्या आहे. मग अगोदर आपण त्यांच्यासाठी काम करायला सुरुवात करू, कारण काहीतरी करायचं असेल
तरी आपल्याला स्वप्न अगोदर बघावं लागतं. बाबा आमटे म्हणायचे युवकांना आव्हान करताना की भान ठेवून स्वप्न पहा, भान ठेवून स्वप्न पहा याच्यासाठी की ते स्वप्न तुमचं तेवढं ते पाहिजे, म्हणजे तुम्ही भान ठेवल्याच्या नंतरच तुम्हाला ते पाहता येईल आणि बेभान होऊन ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करा. सुरुवातीला आम्ही फक्त वसतिगृह चालवत होतो, मुलांसाठी शाळा नसायची, मग आमची मुलं गावातल्या शाळेमध्ये जायची. गावातल्या लोकांचं त्यावेळेस काही एवढं सहकार्य नव्हतं आम्हाला, कारण ही मुलं कुठून कुठून आपण जमा करून आणलेली असायची. त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असायचा की ह्या मुलांना वळलं नसतात व्यवस्थित, आता समजा व्यासाव्यासा करणाऱ्या महिलांची मुलं आहेत, तमाशा लावून त्यांची मुलं आहेत, यांना वळणच नसतात ना, यांचं बॅकग्राऊंड एकदम रॉंग असतं. ह्या मुलांचं जर वळण आमच्या मुलांना लागलं, आमची जर चांगल्या घरातली मुलं बिघडली तर, म्हणून ते लोक आमच्या मुलांना शाळेत बसू देत नसायचे. तर ते शाळेत बसण्यासाठी सुद्धा मुलांना खूप संघर्ष करावा लागला आम्हाला. आणि मग आमच्या तक्रारी शिक्षण अधिकाऱ्याकडे होत गेल्या, लोक चौकशी करण्यासाठी यायचे. लगन नावाचे एक शिक्षण अधिकारी असे चौकशीसाठी आले होते इथं, त्यांच्याकडे आमच्या विरोधात बरेचसे लोक आंदोलनाला बसले होते, शांतीवन बंद झालं पाहिजे किंवा ती मुलं आमच्या शाळेत नाही आली पाहिजे. आणि मग ते प्रकार काय हे पाहण्यासाठी ते लगडसर इथं आले. मग त्यांनी प्रत्यक्ष मोठ्या मुलांच्या भेटी घेतल्या इथं, मुलांबरोबर चर्चा केली शांतीवनची आवश्यकता आहे का नाही हे त्या मुलांच्या चर्चेतून त्यांना कळलं की हे असायला पाहिजे म्हणून. आणि मग त्यांनी आम्हाला बोलून घेतलं, त्या लोकांना पण बोलून घेतलं, त्यांना सांगितलं की यांच्यापासून तुम्हाला म्हणजे नेमका तोटा काय होतो शांतीवन पासून. तर त्या लोकांनी अशी कारणं सांगितली की वेगवेगळ्या ह्याच्यातली मुलं आहेत आणि आमची मुलं बिघडते. त्यांनी सांगितलं की तुम्ही थोडासा सकारात्मक दृष्टीने विचार करा, असं होऊ शकतं की तुमच्या मुलामुळे हे सुधरू शकतात, त्यांना वळण चांगलं लागू शकतं. आणि ती लोक नाही तयार झाले. मग त्या लगड सरांनी आम्हाला शाळा मान्यतेची प्रोसिजर काय असते ती सांगितली, त्याचा पाठपुरावा केला. आणि 2003 आम्हाला म्हणजे स्पेशल केस म्हणून पहिली ते 10th मुलांसाठी शाळेची परवानगी मिळाली आम्हाला. आमच्या गावामध्ये 2 शाळा असून सुद्धा ती 3री परवानगी आमच्या शाळेला भेटली. तर ह्या आमच्यात म्हणजे सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस होता, कारण मुलांना बाहेर शाळेसाठी जावं लागत होतं, तिथं त्यांना ती मानाने सहन करावी लागत होती. आता ती स्वतःच्या शाळेमध्ये हक्काच्या शाळेत शिकू शकणार होती आणि तिथून त्यांना कुणी बाहेर काढू शकणार नव्हतं. मला नामचा खूप मोठा सपोर्ट मिळाला. नाम जर ते तालमस्त्र कलेज चालून ते आम्ही अलीकडच्या इमारतीत असतो. नाम आल्यामुळे दुष्काळाला तर इतका विषय हे होता की नानाजीनं ट्रक भर धान्य राजाभाऊ बरोबर पाठवून दिलं, त्याच्यावरती आमचं वर्ष गेलं त्यांचं. दुष्काळाचा संस्था बंद पडाली, तर त्यावेळेस सगळ्या देणग्या बंद झाल्या होत्या, कोणीही इथं काही आजूबाजूचं कोणी काही देत नव्हतं. एक दिवस राजाभाऊ शांतीवनला भेट देऊन आला आणि त्याच्या लक्षात आलं की इथे शिक्षणाचं होऊ शकतं आणि त्यांनी ती कल्पना मांडली. आणि मग त्यानंतर दीपकशी मीटिंग करून तिथे काय काय करता येईल या संदर्भाने नामने थोडासा अभ्यास केला आणि मग एक वसतिगृह बांधून देऊ या नामच्या वतीने तिथे मुलांना ती शाळेची सोय राहण्याची सोय पहिली ते 10th आणि ती मोफत राहण्याची सोय आणि वसतिगृहाची सोय. एक मोठं वसतिगृह नामच्या वतीनं बांधून देण्यात आलं आणि आज या घडीला आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांची साधारण 150 आसपास मुलं या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. पहिली ते 10th ते शिकतील, 10वी नंतरचंही मार्गदर्शन या शिक्षण संस्थेत त्यांच्याकडनं होतं. तिथे हॉस्टेल नव्हतं. पुण्यातली माझी काही बिल्डर मंडळी आहेत, मनीष साबळे आहे, संजय रुईकर, आमचे दुसरे मित्र आहेत अभय गाडगीळ, आणि म्हटलं द्या की रे काही. मग कोणी विटा दिला, सिमेंट दिला,
स्टील दिलं आणि आता तिथे 250 मुलांचं हॉस्टेल उभं आहे. आणि मग ते आधार मिळत गेले. आता शाळेची आम्हाला बिल्डिंग नव्हती, ती शाळेची बिल्डिंग मिळत गेली. दुसरा एक संस्थेबद्दल विश्वास म्हणजे हे झालं की नाम शांतीवन बरोबर काम करते म्हणजे शांतीवन संस्था खूप चांगली. कारण नामची मदत मिळते हे ज्यावेळेस लोकांपर्यंत पोहोचत गेलं त्यावेळेस असंख्य लोक आमच्या बरोबर जोडली गेली. खूप मदतही येत गेल्या. मग अगदी वह्या पुस्तकापासून तर धान्यापर्यंत सगळं भेटत गेलं. शांतीवन मध्ये इतर अनेक मुलांबरोबरच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची 130 हून अधिक मुलं शिकतायत. पहिली ते 10वी पर्यंतचं संपूर्ण शिक्षण आणि त्यांच्या राहण्याखाण्याची सगळीच सोय इथे आहे विनामूल्य. आपला साथीदार सोडून गेल्यानंतर ही मुलंच आता या महिलांसाठी आशेचा किरण आहेत. नाम फाउंडेशन आता त्यांच्या या भविष्याची काळजी घेत आहे शांतीवनच्या सहाय्याने. आणि आता या मुलांसोबतच या महिलांच्या आयुष्यात सुद्धा जगण्याची एक नवी उमेद निर्माण झाली आहे. कालचा काळोख मागे सारून आता पुढचा प्रवास सुरू झालाय. आपलं तर गेलं समजायच्यात पण लेकरं सुद्धा चांगलं करत आहे. 2 वर्ष झालं मागे केलं की आमदार घरी बसून काय करायचं शिकवलं मी तिला असं वाटत होती. म्हणते मी करीन त्याला मी कळत नाही स्वाजीबा ते म्हणतो मी शिकतो आई. त्याच्या विचार झाला त्याच्या तकदीर मी त्याला काय पुरायची तेवढी पुरं माझी जेवढी हिम्मत आहे तेवढी त्याला मी साथ देईन. हे सर आले आमच्या घरी त्यांनी सांगितलं अशा असं मग आम्ही तर शाळा बघितली पुन्हा सर आले इथं पुन्हा आम्ही त्याला इथं आणलो. त्यांनी मदत केली शाळेची. आता आपलं तसं माझं वाटवं झालेलं पण लेकरांच्या आयुष्यात तरी निदान विचार करायला पाहिजे ना. आपण लेकरास तरी चांगलं झालं पाहिजे. मोठेपणे शेती करायची म्हटलं तर त्याच्या ह्याच्यानेच हवा लागणं. आपण किती जोर टाकल्याने होणार आहे काय म्हटलं तर करू द्याल का शेती त्याला. नाही ना सुखाची जिंदगी कोणाला असं वाटते ना. शेतामध्ये किती ऊन लागत आहे हे होत आहे. शेती नाही करू नोकरी करू. हो इथं चांगलंय. आता इथं शिकायचंय त्याला. ह्याला चांगला फरक पडला. इथं चार लेकराला इथं सांभाळते तरी ऊसतोडीचं काम करीत होते चार लेकराला घेऊन. तरी पण यंदा तरी मला ते सरन आलते ना सरन ते म्हणले इथं शाळा चांगली आहे म्हणलं तुम्हाला बघायला बघून घ्या तर बघायला या तुम्ही. बघायला आलो तर आम्ही शाळा आम्हाला आवडली खूप त्यामुळे मी आम्ही येऊन टाकलो तिथे. असा आधार देणार धीर देणार कोणीच नाही आणि कोणीच देत नाही. हा मग तेच इथं संपर्क झाला आणि मग आकांती म्हणल्या मामा काकांती म्हणले तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका आम्ही तुमच्या आईवडिलांसारखं त्या मुलांना ते आधार देऊत आणि शिकून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासारखं करूत म्हणले तुमचं तुम्ही जगा म्हणून शाने सांगितलं. हो एकदम मस्त आहे करायचं. हो सगळं चांगलंय. अभ्यास माझ्याकडून घरी सुट्टीवर आले आणि थोडासा अभ्यासात कमी झाला तर मलाच ओरडते. आता तू काय एवढे दिवस ठेवून घेतलं अभ्यासात कमी झाली या तू काळजी घे असं सांगतात. इथं ठेवायचे आता ते 10वी 12वी पर्यंत इथं ठेवायचे न्यायचेच नाही यांचं पूर्ण शिक्षण इथंच करायचं मुलींचं करायचं. मग ते हा आपलं असंच आयुष्य गेलं त्यांचं कशाला बरबाद करायचं. नाही लग्नाची घाई अजिबात करायची नाही. बघा तुम्ही काय मी म्हणते ना तू म्हणता खरंच ती बाई म्हणत होती तिने तेच खरं केलं तेच खरं करणार. मला इतकी हसते तुम्हाला सांगते आमच्या भाऊ कितले इकडले तिकडले म्हणते हिचं काय खरंय हे कवा शिकणार लेकरांना कवा हे करणार काय होणार हिच्याच्याने तर त्यांच्या त्यांचे दातच पाडायचे मला.
अश्विनी लवदूकर रुपाली संघाजी बडे अनिल शिंदे मयूर अंबिका श्रीमंत गायकवाड संस्थेमध्ये आल्यानंतर खूप सुधारणा झाली म्हणजे घरचं काय दुखणं सध्या सगळं म्हणजे चांगलं मन रमलं इथे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर पुस्तकी शिक्षण एज्युकेशन बाकीच्या शाळा देतात पण शांतीवर अशी जागा आहे जिने आम्हाला आतापर्यंत बरंच काय दिलं म्हणजे इथून आम्ही बाहेर जरी गेलो तरी समाजात कुठेही वावरू शकतो या कॅपॅसिटी आमच्या शांतीवर निर्माण केली एकदा तरी पहा माझ्या शेतकऱ्याला त्यात असं लिहिलंय की मॅम की आजच्या शेतकऱ्याला अडचणी काय आजचा शेतकरी हा जास्त ग्रामीण भागातला शेतकरी अपरगती सुरक्षित नाही शिकलेला नाही ह्याच्यासाठी काय करावं आज नवीन युगामध्ये एक चांगल्या प्रकारची शेती उद्भवली पाहिजे एक म्हणजे असं केलं पाहिजे की आजपर्यंत कोणी नाही केलं ते आज मी करणार असं नवीन एका विद्यार्थ्याला संदेश देणार असं प्रत्येक मुलाला माझ्याकडून संदेश देईल असं मी त्यात लिहिणार आहे आणि ते काम चालवायचं दहावीत किती मिळतील आता दहावीत तारखे त्या 95 पर्यंत दहावीत मी 95 पर्यंत आहे कमीत कमी काय बनायचं ठरवलंय काय बनायचं मला डॉक्टर व्हायचंय पॉलिटेक्निक करणार इंजिनियर मुळामध्येही 90-95% मार्क मिळवणारी म्हणजे तशा परिस्थितीत राहून सुद्धा त्यांना एक सन्मानानं काहीतरी जगण्यासाठी फार गरजेचं होत म्हणजे ही आधीच चालू होत त्याला आपण थोडासा हातभार लावण्याचा प्रयत्न केला स्वप्न आहेत स्वप्नांना पंखही आहेत आणि या पंखांमध्ये बळ भरण्याचं काम नाम फाउंडेशन करत आहे.